पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान आवास योजनेद्वारे आर्थिक मागास व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांनाही चांगली घरं मिळत आहेत. सरकार, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्रित येऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये उभारलेला हा प्रकल्प आदर्शवत आहे. वस्तीत राहणाऱ्या या कुटुंबांना हक्काचं घर मिळावं म्हणून स्नेहालय संस्थेनं पुढाकार घेऊन कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या मदतीनं हा प्रकल्प उभारला असं मत प्रतिपादन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं. कम्युनिटी डिझाईन एजन्सी, स्नेहालय आणि अहमदनगर महापालिका यांच्या पुढाकारातून संजय नगर, काटवन, खंडोबा मंदिर येथील झोपडपट्टीवासियांना प्रधानमंत्री आवास योजनेत पक्की घरं आज सुपूर्द करण्यात आली. डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नपूर्ती या गृह प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातील संजय नगर भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा आज आपल्या नवीन घरात गृहप्रवेश झाला. येथील 33 कुटुंबियांची आपल्या हक्काच्या पक्क्या घराची स्वप्नपूर्ती झाली. यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, विद्या खैरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, शाखा अभियंता गणेश गाडवळकर, कम्युनिटी डिझाईन एजन्सीचे व्यावसायिक संचालक संस्था नायडू जनार्दन, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, गिरीश कुलकर्णी, संजय बंदिष्ट आदी उपस्थित होते. सुविधा नव्हत्या, फक्त झोपडपट्टी होत्या. त्या ठिकाणी पुढाकार घेऊन प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत या ठिकाणी घरकुल योजना राबवण्याचं काम अहमदनगर महानगरपालिका आणि विशेषतः नगरची स्नेहालय संस्था, ज्यांनी अनेक असे उपक्रम केलेत गोरगरिबांसाठी नगरच्या, आणि त्यांना साथ दिली कॅरेस्टोन म्हणून जी एक NGO आहे मुंबईची, त्यांनी असं एकत्रित करून जेव्हा एक मानवीयता दृष्टिकोन ठेवून लोक पुढे येऊन काम करतात तर त्याचं काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण आज ही संजय नगरची बदललेली वसाहत आहे. मला आनंद वाटतो की माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे स्वप्न पाहिलं, स्वप्न हे आहे की प्रत्येक गरिबाला घर मिळावं, पण घराच्या नात्याने आपण त्यांना काय देतो, हे घराची संकल्पना काय असते ही या संजय नगरमध्ये येऊन लोकांनी पाहावं की आहे त्या उपलब्ध निधीमध्ये आणि एका सेवाभावी संस्थेने पुढाकार जर त्याच्यामध्ये घेतला आणि महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये सगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचं मॉडेल जर केलं तर नुसतं घर मिळणार नाही पण एक कौटुंबिक वारसा जपण्याचा प्रयत्न देखील या संस्थेने केला आहे की आई वडील मुलांपासून लांब जाऊ नये, आई वडिलांनी एकत्रित राहावे, मुलांनी आई वडिलांची काळजी घ्यावी आणि एक सामाजिक सलोखा देखील ह्या पूर्ण योजनेमध्ये पाहायला मिळतो. आणि मला अभिमान वाटतो खासदार या नात्याने अशा मतदारसंघामध्ये मी खासदार आहे की ज्या ठिकाणी स्नेहालयासारखी संस्था आहे आणि अशा पद्धतीचे उपयोजना जेव्हा होतात ज्यामध्ये एक खासदार नात्याने केंद्राचा हिस्सा फक्त आम्ही देतो पण त्याला घर बनवण्यापासून तर पूर्वत्वकडे नेण्याचं काम असं सेवाभावी संस्था मिळून करतात. मला वाटतं असा प्रकल्प नगर जिल्ह्यामध्ये कधी झालेला नाही आणि अशा प्रकल्पासाठी जेव्हा कधी पुढाकार संस्था घेतील मला वाटतं नगर शहरामधल्या सगळ्या झोपड्या त्या ठिकाणी निघून जातील आणि लोकांना चांगलं राहायचं घर मिळेल. आप जरा हिंदी में प्रोजेक्ट ये कंप्लीट करने के लिए आपको बड़ी मशक्कत करनी पड़ी, स्ट्रगल करना पड़ा जी. आज अभी फाइनली प्रोजेक्ट ये खड़ा हो गया है, तो कैसा लगता है? हम तो सब बहुत ही खुश हैं और हमसे ज़्यादा यहाँ स्वप्नपूर्ति के जो फैमिलीज़ यहाँ पे शिफ्ट होने वाले हैं और भी बेहद खुशी से वो यहाँ पे आके रह सकते हैं. जब शुरुआत में उनसे बात हुई थी कोई भरोसा करने के लिए रेडी नहीं था कि ऐसे प्रोजेक्ट बन सकता है, क्योंकि इस तरीके का नमूना जो है कहीं भी नहीं है. पहली बार हमने ऐसे कोशिश की है लोगों के साथ काम करके और ये बनाना, तो ये एक उदाहरण है जहाँ पे अगर जो स्लम में रहने वाले लोगों के साथ अगर साथ मिलके डे वन से उनसे पूछना कि आपको क्या चाहिए, आपको किस तरीके का घर चाहिए, वहाँ से अगर हम छोटी सी शुरुआत करें तो मुझे लगता है कि हर कोई स्लम रीडेवलपमेंट प्रोजेक्ट ऐसा बन सकता है. हमारा यहाँ पे सबसे बड़ा क्या बोलते हैं उसको, सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट चीज़ प्रक्रिया है, प्रोसेस है. जो हाउसिंग आप देख रहे हैं अभी वो प्रोसेस का रिजल्ट है.
तो हम चाहते हैं कि ऐसा ही बाकी सारे बाकी स्लम प्रोजेक्ट्स में भी लोगों के साथ मिलके जो भी इम्प्लीमेंटिंग एजेंसी है, कॉरपोरेशन है और स्टेट डिपार्टमेंट है और सेंट्रल गवर्नमेंट भी है, हम चाहते हैं कि उनकी पॉलिसी में ये मैंडेटरी करा जाए कि लोगों के साथ मिलके बनाए, ना कि किसी भी कॉन्ट्रैक्टर को ला के झोपड़पट्टी खाली करा के ज़बरदस्ती और घर किसी भी तरीके से बना दें। तो हमारी यही इच्छा है और हमारा यही ड्रीम है। थैंक यू वेरी मच।